लाडका भाऊ योजना जायला पाहिजे ना. काही काही ठिकाणी पास होतो आहे, काही काही ठिकाणी होत नाही. त्याचंही मस्त झालं आहे, सगळं मस्त झालं आहे. म्हणजे एका वर्षात रोडचा धिंगाणा होऊन झाला. केली पाहिजे बाहेर देशातून. आज भाऊ भावाला 10 रुपये. कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि आज आपण खामगाव विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत. खामगावचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर संत श्री गजानन महाराजांचं मंदिर या मतदारसंघात आहे. त्याशिवाय भाऊसाहेब फुंडकर इथले कृषी मंत्री देखील राहिलेले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा म्हणजे आकाश फुंडकर इथले आमदार आहेत. तर इथल्या जनतेची नेमकी मतं काय आहेत. आता मी रेल्वेतून उतरलो. खरं तर ही रेल्वे खामगाव ते जळंब अशी ही रेल्वे चालते. 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. पण जलंब ही मेन लाईन असल्यामुळे तिथ खामगावच्या लोकांना तिथपर्यंत जोडून देण्यासाठी ही रेल्वे 3 डब्यांचीच रेल्वे आहे छोटी. ही चालते आणि आज आपण आपल्या आजच्या या मतदारसंघाची सुरुवात करूया आणि इथल्या जनतेची मतं काय आहेत ती जाणून घेऊयात. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, तुम्ही तरुण आहेत खामगावचे, तुमच्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत? लाडका भाऊ योजना जायला पाहिजे ना. मग काय लय फायदे होतात. गाडी टाकेले आईल टाकेले घरून पैसे भरणं पडतात ना. अरे मग आता बॅलेन्स होते काय होते. कॉलेजला जाता येते, गाडीत पेट्रोल टाकता येते, लय काम होतील ना. आमची अशी इच्छा आहे की सरकारने हे लाडकी बहीण हे वगैरे दिल्यापेक्षा याच्यापेक्षा सरकारने शेती मालाला चांगला भाव दिला पाहिजे. आपलं जर त्यांनी जर सोयाबीन तुरीवर 2-2 हजारही वाढवले तरी याच्यापेक्षा शेतीमाला खूप म्हणजे सरकार शेतकऱ्याला खूप फायदा होईल त्याचा. त्यासाठी सरकारने अशी काहीतरी योजना काढावी. हे काय योजना फक्त तात्पुरत्या आहे, फक्त काही ना काही इलेक्शन पुरत्या. आता या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण आहे, या सगळ्या योजना त्याचा फायदा होते असं वाटतं. आले आज आमच्या गावात आले 1-2 झाले पैसे, बाकी जे आहेत ते वगळले गेले. अपेक्षा आहेत ना सरकारकडून काही? आम्ही कर्ज माफी द्या. या योजना अंमलात आणा. प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला फक्त आश्वासनं द्यायची आणि आश्वासनं देऊ देऊ लाडक्या बहिणीला देतो यांना देतो. पण शेतकऱ्याचं काय कोणत्या याच्यासाठी भाव नसते. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्याच्या लय समस्या आहेत पण सरकारपर्यंत त्या गोष्टी कधी पोहोचतात ते समजत नाही. आम्ही वैतागलो ना. आता तुमची न्यूज वर बोलू राहिलो, आता आम्ही कोणाला दिवस काय माहिती. पण सरकारच्या लोक या गोष्टी गेल्या पाहिजेत की सरकारनं ऐकून शेतकऱ्याचा विचार करावा. शेतकऱ्याला हमी भाव द्यावा, कर्ज माफी द्यावा, आमच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे. काय अपेक्षा आहे शेतकऱ्याची? काय अपेक्षा आहे सरकारकडून? अपेक्षा काहीच नाही, फक्त सरकारला फक्त एवढीच विनंती की त्यांनी नवीन पोरांसाठी लवकरात लवकर भरती काढावी आणि रोजंदाऱ्यासाठी कामधंदे निघावे सगळीकडे. बाकी काय, पण सरकार तर व्यवस्थित आहे, सगळे छान काम करताय. आता सगळ्या योजना बी निघताय चांगल्या चांगल्या. लाडक्या बहिणीचं झालं, लाडक्या भावाच झालं, पण लाडक्या दाजीच होऊन नाही राहिलं का याचं सारखं? मला काय केलं पाहिजे दाजीसाठी? त्याच्यासाठी एक मुलगी आयात केली पाहिजे बाहेर देशातून. बाहेर देशातून कांदा, सोयाबीन, तूर आयात होते. तशी बाहेर देशातून पुरी आयात केल्या पाहिजे आपल्या भारतात महाराष्ट्रासाठी पाहिजे. दुसरं काय आयात, लग्नाची जे बाकी त्याच्यासाठी आयात केले तर ते काही बाहेर देशातून कोणते बी ऑस्ट्रेलिया अमेरिका कोणते असतील ते लागतील नाही. काय सांगाल इथली राजकीय सामाजिक परिस्थिती काय? आता विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत? सर्वसामान्यांच्या अपेक्षा म्हणजे आता इथं चांगली आहे. इथं काय टेन्शन जाऊ, खामगावमध्ये काय टेन्शन नाही. आता BJP आहे तर चांगली कामं वगैरे होऊ लागले, चांगलंच अपेक्षा आहे इथं खामगावमध्ये, काय टेन्शन नाही. त्यांच्याकडून कामाच्या काय अपेक्षा आहेत, विकास कामांच्या किंवा अशा काय अपेक्षा? योजना वगैरे घरकुल वगैरे चांगलं करणं, गरिबांचं रस्ते वगैरे चांगलं करणं, गावातले रस्ते दुरुस्त करायला पाहिजे. दुसरं काय आपलं ते म्हणजे कसं ते पेन्शन चालू करायला पाहिजे विधवा बाईची. अजून ते काय म्हात्रे माणसं ते आहेत त्याची पेन्शन चालू करायला पाहिजे. आता गावाची दुरुस्ती पाहिजे आपल्याला, दुसरं काय नाही. सरकारबद्दल म्हटलं तर चांगली सरकार आहे आपली, वाईट नाही आहे. मोदीजीने जे काम केलं ते कोणी करू शकत कामं पुष्कळ गेले. पण मोदीचं जे धोरण आहे ते काय आहे ते चांगलंच आहे. त्यांनी घरकुलचा प्रस्ताव तर गरिबांना घरकुल बी पुष्कळ दिले. त्याच्यानंतर निराधारची योजना होती 65 वर्षाची ती बी दिली. त्याच्यानंतर अपंगाला जे सवलती पाहिजे, माझा स्वतःचा मुलगा अपंग असून माझ्या मुलाला जे सवलत मिळाली आहे, मला जे सवलत दिली मुलाच्या इच्छा, मला 2 लाख रुपये कर्ज मिळालं.
आज भाऊ भावाला 10 रुपये देतो, पण मोदी सरकारने ते 2 लाख रुपये दिले त्यांचे विचार, त्यालाही 35% सबसिडी दिली. मी ते पैसे रेगुलर आलो, बँकेतही मला काही अडचण झाली नाही, बँकेतही कर्ज पूर्ण भेटलं, त्याच्यानंतर मला जे भेटले ते हप्ते बी मी पूर्ण भरून आलो त्यांचे.